स्वानंद कला म्हणजे हा एक रूप एकच आहे, देश प्रेमाचा आणि सर्वांच्या प्रेमाचा. लहान वयापासून, युवक झाल्यापासून आणि वयस्कर झाल्यापर्यंत हे माणसांनी रमावं आणि शेवट जाताना आनंदाने निरोप द्यावा. पंढरपूर शहरातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांनी मिळून लक्ष्मी पॅलेस येथे आमदार भारत फालके, माजी आमदार सुधाकर पंत, नगराध्यक्ष साधना भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी शहराच्या विविध भागात त्यांना बसण्यासाठी बाकं लावण्याची मागणी केली. ज्यांनी वयांची 60 वर्ष पूर्ण केलीत त्यांना शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचा फायदा मिळावा, भोपाळपूर लक्ष्मी टाकळी या भागात बस शेड उभारावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी आमदार भारत भालके यांनी आमदार निधीतून बस शेड उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच माजी आमदार सुधाकर पंत यांनी बाकांच्या कामाचे काम नगरपालिकेच्या मदतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष, सभासद व ज्येष्ठ महिला उपस्थित होते. भारत मान्य श्री भारत साहेब भारत नाना भालके यांनी सांगितले की आम्ही त्यांना काही मागितलंच नाही, काही नाही, उलट तुम्ही असं मागायला पाहिजे होतं की पंढरपुरात तुम्हाला काही जागा द्या. आमदार साहेब मी प्रयत्न केला तरी सुद्धा म्हणले मी प्रयत्न करतो आणि तुम्हाला जागा मिळून देतो का आमदार निधीतून वगैरे काय, आणि अधिवेशनामध्ये बोलतो. आणि दुसरं म्हणजे काय, टाकळी रोडचे ज्येष्ठ नागरिक संघाची समस्या होती की त्यांना तिथं काहीतरी शेड वगैरे पाहिजे, ते पण मी मानलंय त्यांनी. हां, आमदार निधीनं करून देतो म्हणले. लाईट लाईटवर काय व्यवस्था करतो म्हणले. आणि परिचारक साहेब काय म्हणले, आमदार परिचारक, की तुमच्या म्युन्सिपॅलिटीच्या संदर्भात जे काय समस्या आहेत ते तुम्ही या म्हणले इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षांना झालं, आपण बसून चर्चा करून त्यावर आपण मार्ग काढू म्हणले. इथं बसून ते काय निघणार नाही काय. स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि हे 6 संघ असे सगळ्यांनी मिळून हा जो कार्यक्रम आत्ता आयोजित केला याचं एकच आहे की सगळ्यांचं मिळून एक मुखानं आणि एक आनंदाने सर्वांनी मिळून हा कार्यक्रम साजरा केला. आज सुरुवातीला जे आम्ही कला मंचतर्फे हा कला मंच जो आहे पंढरपुरात एकमेव आहे, म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हा स्वानंद कला मंच हा एक रूप एकच आहे, की जेणेकरून हा ज्येष्ठांना आनंद सुख आणि शांती समाधान हे देत असतं. आणि त्याप्रमाणे माणसाने कुठंतरी रमलं पाहिजे. लहान वयापासून, युवक झाल्यापासून आणि वयस्कर झाल्यापर्यंत हे माणसांनी रमावं आणि शेवट जाताना आनंदाने निरोप द्यावा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे. आणि हा देश प्रेमाचा आणि सर्वांच्या प्रेमाचा असा हा कार्यक्रम आम्ही दरवेळेला सादर करतो आणि ठिकठिकाणी सादर केला जातो. आणि आज 1 तारीख असल्यामुळं आज जागतिक दिन, ज्येष्ठ नागरिक संघाचा जागतिक दिन असल्यामुळं सर्व एक ठिकाणी आम्ही जमून आमदार भारत भालके, आमदार सुधाकर पंत परिचारक, 5 संघ एक ठिकाणी येऊन हे समजा कार्यक्रम एक ठिकाणी केल्यामुळं बाकी काय वाटलं तुम्हाला कार्यक्रम? हे कार्यक्रम एकदम चांगला झाला. काय मागणी तुमची? आमच्या मागण्या अशा की फक्त ज्येष्ठ नागरिक संघ ज्येष्ठ लोकांकरता बसायला बाकडी पाहिजे आहेत नगरपालिकेने करावे, व ज्येष्ठ नागरिकांकरता जागा देऊन त्या ठिकाणी कार्यक्रम हे हॉल बांधून द्यावे ही आमची इच्छा आहे.